मधील बोलेगाव नागापूर हे उपनगर झपाट्याने विकसित होत असून या भागात नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यासाठी येत आहेत. त्यांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध असून नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपीची विकास कामं टप्प्याटप्प्याने मार्गी लावत आहे. बोलेगाव नागापूर परिसरातील नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीनं जवळचा मार्ग म्हणून सावेडी गावाकडे जाणारा रस्ता महत्वाचा आहे. या मार्गावरील सिन्हा नदीवरील अनेक वर्षापासून असलेल्या दगडी पुलाची आता अत्यंत दुरावस्था झाली आहे. यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्यामुळे सावेडी बोलेगाव सिन्हा नदी मार्गावरील पुलाच्या कामासाठी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुरामुळे या मार्गावरील वाहतूक बंद ठेवावी लागते. हा अरुंद आणि नादुरुस्त पूल झाल्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी अनेक दुर्घटनाही घडल्यात. राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनात आर्थिक बजेटच्या पुरवणी यादीत सावेडी बोलेगाव सिन्हा नदीवरील पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली असून त्यासाठी 8 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालाय. याचबरोबर सावेडी बोलेगाव निंबळक बायपास रस्ता डांबरीकरणाचं काम यापूर्वी झालं होतं. आता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी डांबरीकरण कामासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. त्यामुळे या परिसराच्या विकासाला गती प्राप्त होईल आणि नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीनं जवळचा मार्ग उपलब्ध होईल. या परिसरातील नागरिकांना आता मनमाड महामार्गावरून प्रवास करावा लागतो. हे काम पूर्ण झाल्यानंतर 5 मिनिटात या परिसरातील नागरिक थेट दिल्ली गेट परिसरात पोहोचू शकतात. रस्ता विकासाची कामं मार्गी लागल्यानंतर दळणवळणाचा प्रश्नही मार्गी लागतो आणि शहर विकासाबरोबरच व्यावसायिकरणालाही चालना मिळत असते. यासाठी उपनगर आणि ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्याची कामं हाती घेतल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. प्रतिनिधी मोहसिन खान, न्यूज टुडे 24, अहमदनगर.